तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन दिलेलो असं देवीचा वारा ह्यो आपलो आजचो अनुभव असा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण सुरुवात करूया ह्या सत्य अनुभवा. ह्यो अनुभव ज्या सबस्क्रायबरांनी माका पाठवल्याने त्यांनी आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे आपण या अनुभवाकडे वळया. आज माझ्यासोबत घडलेलो ह्यो एक सत्य अनुभव तुमका मी सांगणार असंय. साधारण ही गोष्ट 1978 सालातली असा. जेव्हा मी 5वीत काय 6वीत होतंय, माझे वडील पोलीस हवालदार होते, त्यामुळे माझ्या वडिलांची सारखी बदली व्हायची. यो सगळं प्रकार जेव्हा घडलो तेव्हा माझ्या वडिलांची बदली सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला या गावात झाली होती. तेव्हा आम्ही सांगोल्यातल्या एका वाड्यात राहायचं. तेव्हा माझ्या वडिलांनी खुनाचे, मारामारी करण्याचे किंवा चोरी वगैरे पकडण्याचे असे बरेचसे केसी केलेले होते आणि त्यांना या सगळ्याची सवय होती. पण सांगोला या गावात आल्यानंतर माझ्या वडिलांका पोस्टमार्टमच्या जागेवर एक ड्युटी लागली होती. म्हणजे त्या ठिकाणी एखादं मृतदेह वगैरे सापडलं तर त्याची चिरफाड वगैरे केली जायची. तर त्या ठिकाणी माझे वडील दिवसाची ड्युटी करायचे आणि आम्ही सगळे आपल्या त्या वाड्यात राहायचं. पण तो जो वाडो होतो तो खूप मोठो होतो, त्यामुळे आमच्यासोबत तो एक मुस्लिम कुटुंबसुद्धा राहत होता. आणि त्या कुटुंबात मुसा नावाचा एक मुलगा होतो जो छोटी मोठी कामं करून आपल्या आईचा आणि बायकोचं पोट भरायचो. आमची आणि त्यांची एवढी फारशी काही ओळख नाही होती. पण जेव्हापासून आम्ही ते रवाक गेलो तेव्हा हळूहळू आमची ओळख होऊ लागली. बघता बघता बरेच दिवस निघून गेले. सगळा काही व्यवस्थित चालू होता. पण एक दिवशी झालं असं, माझ्या वडिलांका रात्री घराकडे येऊक जरा उशीरच झालो. म्हणजे ते जेवणाच्या आधी घराकडे यायचे, पण तेव्हा जेवणाची वेळ उलटून गेली होती. तरी काय माझे वडील येऊक नाही आणि त्यांचं फोनव लागत नाही होतो. मी तेव्हा लहान होतं म्हणून आईन शेजारी राहणाऱ्या त्या मुस्लिम कुटुंबातल्या मुसाक सांगितल्यान की अरे जा जरा बघून ये, हे खय रवले ते. ते ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाण तेका माहिती होता. म्हणून तो पोरगो म्हणालो ठीक आहे मी बघून येतोय. असा म्हणान तो आपलं पोस्टमॉर्टम ज्या ठिकाणी केला जायचा त्या ठिकाणी निघालो. थंच माझ्या वडिलांची ड्युटी होती. पण जसं तो थंय जाऊन पोचलो तेव्हा त्याका दिसला की थंय एका मृतदेहाचं पोस्टमॉर्टम चालू होतो आणि माझे वडीलसुद्धा थंच होते. आणि त्या व्यतिरिक्त अजून एक मृतदेह थंच बाजूक एका झाडाखाली ठेवलेलं होतं. लिंबाचा झाड होता आणि त्याच झाडाखाली तो मृतदेह होतो. आणि मुसाक तर या सगळ्या बघूची सवय नाही होती. जीवनात पहिल्यांदा त्याने असं मृतदेह बघितलेल्या, त्यामुळे त्याने थंय अंगच काढल्यान आणि तो त्या बाईच्या मृतदेहाकडसून पळत पळत आतमध्ये गेलो. आणि माझ्या वडिलांका म्हणालो की घराकडचे तुमच्या वाट बघतात. तसं वडिलांनी आपला त्याका सांगितल्याने की माझं काम होईत चिला, मी येतंय म्हणू सांग. असा म्हणान मग तो आपलं मुसा घराकडे आपलं निरोप घेऊ केलो. पण तास अगा बघून त्याने ते धसकोच खाल्लेल्यान आणि घाबरत घाबरतच तो आपलं घराकडे येलो. घराकडे येऊन त्याने आमका सगळ्यांका निरोप वगैरे दिल्यान आणि तो मग आपल्या घराकडे निघान गेलो. त्यानंतर अर्ध्या एका तासान माझे वडील घराकडे इले. त्यांका त्या दिवशी जरा जास्तच काम इला होता, त्यामुळे घराकडे येऊक त्यांका जरा उशीर झालो होतो. मग नंतर आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवलो आणि मग झोपलो. पण पुढच्या दिवशी सकाळी मुसा माझ्या वडिलांका विचारूक लागलो की तो जो बाहेर बाईचं मृतदेह ठेवलेलो होतो तिचं काय झाला होता. तसे वडील आपले त्याका मनाक लागले, अरे ते बाईन आत्महत्या केल्या ना असे सगळेजण म्हणतात, तसलंच काहीतरी प्रकार असतलो. पण ता सगळं ऐकल्यानंतर मुसाची तब्येत बिघडकत लागली. म्हणजे त्या दिवशी दुपारी त्याका ताप इलो, सर्दी, खोकलो ह्या सगळा सुरू झाला. या तर पहिला साधाच होता, पण नंतर नंतर त्याच्या लघवीसून रक्त पडाक लागला.
त्यामुळे त्याच्या घरचे जरा घाबरले. त्यांनी ताबडतोब त्याका डॉक्टरकडे नेल्याने पण त्यानंतर तेवढ्यापुरता त्याका बरा वाटला. मग परत तो त्रास सुरू झालो. त्याका नेमका काय होत होता त्यात निदान कोणाक समजाना. बरेचसे डॉक्टर त्यांनी बदलून बघितल्याने पण तो त्या आजारपणासून बाहेरच येऊ बघत नाही होतो. असेच काहीसे दिवस त्यानंतर निघून गेले. तो तसं आजारीच होतो. डॉक्टरांचं औषध पाणी चालू होता पण त्याच्यावर तसं काही फरक पडा नाय. पण त्याच काही दिवसात आमच्या वाड्याची जी एक मालकीन होती तिचं नाव होतं गौराजी. तिच्या अंगात देवीचा वारा वगैरे यायचा आणि ती साधारण 80 वयाच्या आसपास होती. म्हणजे तिचं वयसुद्धा खूपच झालेलं. पण ती त्या दिवशी नेमकी आपल्या सुनेक घेऊन हळदी कुंकूसाठी आमच्याकडे येले होती. तो हळदी कुंकूचं सगळं कार्यक्रम पार पडलो आणि तेव्हा तिच्या कानावर आम्ही आपलं सहज घातलं की मुसाची तब्येत अशी अशी बरी नाही, बरेच दिवस झाले. त्या ऐकून ती आपली म्हणाली की पोराक बघून येऊया, आपलंच भाडे करू असा. आणि बरीच वर्ष तो त्या वाड्यात राहत होतो त्यामुळे आजीसुद्धा त्याका चांगली ओळखायची. म्हणून आजी आपली त्याका भेटाक म्हणून त्याच्याकडे गेली आणि त्याका विचारूक लागली काय रे काय झालं. तसा मुसानं आजीक सांगितल्या की बघ ना आजी काय झालं कळत नाही, कित्येक डॉक्टर फिरलं पण हे आजारपणासून बाहेर काय पडाक होत नाही. आणि तेव्हा मुसाक माहिती होता की आजी एक देवीचा वारा वगैरे येता म्हणजे बाहेरचाव काहीतरी बघता. म्हणून तो आपलं सहजच तिका म्हणालो माका काय बाहेरचा वगैरे लागला नाही ना, एकदा बघशील काय घे. तशी आजी म्हणाली हडे बघतय असा म्हणान तिने मुसाक आपल्याजवळ बोलवल्यान आणि त्याचा हात आपल्या हातात पकडल्यान. आणि जशी ती त्याच्या हाताक स्पर्श करता तसं आजी काय झालं काय माहिती ती आपली थया थया नाचाक लागली. आमका वाटलं की तिच्या अंगात देवीचाच वारा इला की काय. म्हणून माझ्या आईन पटकन हळदी कुंकवाचं करंडू आणल्यान आणि ती पटकन आजीक लावक गेली कारण तिच्या अंगात देवीचा वारा इला होता. पण जशी ती ता सगळा करूक जाता तसा आजीन तुझं हळदी कुंकवाचं करंडू होतो तो झाटकन उडवल्यान. तर हा सगळा बघून आम्ही तर चांगलेच चकित झालं. देवीचा वारा असता तर असा काय घडलाच नसता, मग यो नेमको प्रकार हा काय आमका कायच समजना. बघता बघता ती आजी विचित्रच काय काय बडबडाक लागली. मी माझ्या नवऱ्याचो परत हळदी कुंकू घेऊन लावचय नाय. मका माझ्या नवऱ्याचो हळदी कुंकू लावक बघतास नाय, तो त्या लायकीच होत नाया. माझो नवरो कधीच माझ्यासाठी मेलो, मी त्याच्या नावचा हळदी कुंकू नाही लावचय. माका त्यांनी मारल्या ना, माका त्यांनी मारल्या ना, मी त्याका नाही सोडूचय. तशी माझी आई हिम्मत करून तिका विचारूक लागली की तू कोण काय बडबडत या. तेव्हा गौराजी परत मनाक लागली मी ह्या पोरा बरोबर इलय, ह्या पोरान माका हे पर्यंत आणले ना. ह्यो त्या दिवशी माझ्या मृतदेहाकडेच उभो होतो तेव्हाच मी एका पकडलंय. सगळ्यांका वाटता की मी आत्महत्या केलंय पण तसं नाया. माका माझ्या नवऱ्यानं मारलेला असा, त्यांनी खून केल्या ना माझो. मी त्याका नाही सोडूचय, त्याका शिक्षा होऊकच होई, त्याका कठोरातली कठोर शिक्षा होऊक होई. तो असंच मोकाट सुट्टा नये, त्यांनी माका मारल्या ना, मी त्याका नाही सोडूचय नाही सोडूचय. आणि ह्या सगळं चालू असतानाच नेमकी माझे वडील थैले आणि त्यांनी या सगळं ऐकल्याने आणि त्या सगळं ऐकून त्यांका जरा झटकोच बसलो. पण मग लगेच त्यांनी त्या आजीक विचारूक घेतल्याने की तुझ्या नवऱ्यान कित्या तुका मारल्यान. तेव्हा ती आजी बोलली त्यांनी माका मारल्यान कारण त्याका पैसे हवे होते. मी कष्टान पैसे साठवून ठेवलेलंय, थोडे थोडे कसे तरी मी ते पैसे साठवलेलंय. ते पैसे त्याका वये होते पण मी ते देऊक नाय. त्याच रागान त्यांनी माझं खून केल्यान आणि सगळ्यांका भासवल्यान की मी आत्महत्या केलंय. त्याका घड्याळ घ्यायचा होता, रेडिओ बिडिओ घ्यायचं होतं पण ह्यो फुकटचं खर्च माका जपणार नाही होतो म्हणून मी त्याका नकार दिलंय. भांडाक लागलंय, आमचं तेव्हा वाद झालो आणि त्या वादातच त्यांनी माका मारल्यान. त्या सगळं आजीच्या तोंडून ऐकून
माझ्या वडिलांका खराच वाटत नाही होता, एवढ्या शुल्लक कारणावरसून कोण आपल्या पत्नीचं कसं काय खून करू शकतं। पण त्या सगळ्या प्रकारानंतर लगेचच पुढच्या दिवशी माझ्या वडिलांनी त्या बाईच्या नवऱ्याक अटक केल्याने आणि त्याची कसून चौकशी ते करूक लागले। चौकशी दरम्यान तो आपले उत्तरांवर ठाम रवत नाही होतो, सारखी उत्तरं बदलत होतो आणि या सगळ्या प्रकारामुळे तो हळूहळू आपल्याच बोलण्यात अडकत गेलो आणि मग शेवटी ते काया सगळा कबूल करूचात लागला। आणि त्याने त्या बायकोच्या पैशान घड्याळ आणि रेडिओसुद्धा घेतलेल्यान नवीन करू रेडिओ आणि त्याच्या हातात घड्याळसुद्धा माझ्या वडिलांका सापडला। म्हणजे गौरा आजीच्या अंगात येऊन त्या बाईन जा जा काय सांगितलं नव्हतं तो एक एक शब्द खरं होतो आणि तिच्या नवऱ्यान आपलं गुन्हं मान्य देखील केल्यान माझ्या वडिलांनी त्याका कठोरातली कठोर शिक्षा कशी होत ह्या दृष्टिकोनासून त्याच्यावर केस टाकल्याने। आणि जेव्हा हे सगळं प्रकार घडलो तेव्हा कधी हळे मुसा 4-5 महिने आजारी होतो तो हळूहळू आजारपणासून बाहेर येऊक लागलो। म्हणजे त्या बाईक समाधला की तिच्या नवऱ्याक शिक्षा झाली हा तशी ती मुसा हळूहळू सोडूक लागली आणि सोडता सोडता तिने त्याका जा आजारपण दिलेला होता तासुद्धा ती घेऊन जाऊक लागली। आणि अखेरीस मुसा ह्या सगळ्यासून बाहेर पडलो। आणि ही सगळी घटना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात देखत घडलेली होती, ह्यात कायच खोटा नाही होता। म्हणजे असेसुद्धा प्रकार कधी कधी घडतात। त्या दिवशी मुसा त्या ठिकाणी गेलो आणि तिने ते अंग काढल्यान ज्यामुळे त्या बाईच्या आत्म्यान ह्याच्या अंगात प्रवेश केल्यान आणि त्यानंतर आपल्या सगळ्या सत्य बाहेर काढूसाठी ती काया सगळा करूचा लागला। पण नशिबान मुसाक काय पुढे जास्त त्रास होऊक नाय आणि गौरा आजीमुळे ह्या सगळा तिचं सत्य सगळ्यांच्या समोर इला, नाहीतर तिका मार्ग सापडत नाही होतो की ह्या सगळ्या लोकांका सांगायचं कसा। पण गौरा आजीक वारा वगैरे काढूची सवय होती, तिच्या देवीचा सुद्धा वारा यायचा, त्यामुळे त्या बाईक पटकन गौरा आजीच्या वतीनं सगळ्यांका सांगाक गावला आणि तिच्या नवऱ्याक कठोरातली कठोर शिक्षासुद्धा झाली। म्हणजे म्हणतात ना, कधी कधी नियतीसुद्धा आपल्या काही गोष्टी करूक भाग पाडता। म्हणजे त्या बाईक कधीच न्याय मिळणार नाही होतो, कारण सगळ्यांका वाटलेलं की तिने आत्महत्याच केलेली असा, पण तसा नाही होता। पण त्या बाईन या सगळ्यांका पटवून दिल्यान तर असं काहीसं होतं तेव्हाच्या काळी आमच्या डोळ्यात एकत घडलेलो ह्यो एक सत्य अनुभव। मंडळी आज पुरता एवढाच। तर मित्रांनो, तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आणि तुमका ही गोष्ट आवडली असात तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांका अशा गोष्टी ऐकाक गावतील। आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका। चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं सत्य आणि भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता।